तुला दोन हजार तेवीस मध्ये तेवीस मेकअपच्या टिप्पा देते नंबर एक सगळ्यात महत्त्वाचं असतंय मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावल्याशिवाय कधीच कुठल्या फाउंडेशनला सुरुवात करायची नाही थोबाड कोरडं राहिलं तर किती बी माघाचं फाउंडेशन लावलं तरी कोरडं झारण टलन काळच दिसतंय नंतर कुठल्या बी चांगल्या मेकअपची सुरुवात मॉइश्चरायझर नव्हती नंबर दोन अगं एक लक्षात ठेवायचं प्रायमर उगाच नाही बाजारात आलेलं कुठलं बी प्रायमर लाव हायड्रेटिंगवालं लाव नाही तर ते स्ट्रोप क्रीम फ्रोप क्रीम काही पण लाव पण चमक तू डुई फुई मेकअप जी होतोय की नाही ती प्रायमर मुळे होतोय आणि सगळ्यात जास्त मेकअप टिकतोय त्याच माणसाचा जो प्रायमर लावतोय तीन नंबरची टिप तर जगात सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायचं फाउंडेशनची शेड मॅच झाल्याशिवाय फाउंडेशन विकतच घ्यायचं नाही अरे तुम्ही महागाचं विकाल नाही तर फुकट द्याल जर ती शेड मॅच झाली नाही तर लक्षात ठेवा नंतर नुसतं कोरडन करडन काळच पडतो लक्षात ठेवायचं म्हणून शक्यतो बाजारात जाऊन दुकानात जाऊन बघावा मला लावून दाखवा बुवा असं म्हणायचं मगच पैसे द्यायची पैसे काय आपल्याला उर आलीत काय फाउंडेशनची मी शेड मॅच झाल्याशिवाय कधी बी फाउंडेशन विकत घ्यायचं नाही नंबर चार टीप म्हणजे तुझ्या डोळ्याच्या खाली काळ असू दे नाही तर नसू ना दे डोळे जरा बाहेर आलेले दाखवायचे असतील म्हणजे असं लय झोप झाली रात्रभर फ्रेशन छान छान दिसते असं जर वाटवायचं असेल लोकाला दाखवायचं असल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त नारंगी रंग डोळ्यांच्या खालचा करडेपणा कमी करतोय म्हणून डोळ्याच्या खाली कलर करेक्टर जो नारंगी रंगाचा असतो तो लावायला विसरायचा नाही आणि मग त्याच्यावर कन्सिलर लावायचं पाच नंबर एक लक्षात ठेवायचं पावडर लावल्याशिवाय बाहेर जायचं नाही तू लय बारीतलं फाउंडेशन लावलं आणि पावडरच नाही लावलं अगं तिथं सुरकुत्या पडून ती कुठल्या कुठल्या हालेल लोक पावडर लावत नाहीत आणि बाहेर जातात आणि म्हणतात मी मेकअप लावल्या मला लई घाम येतो अरे घाम नाही यायचं तर काय व्हायचं आपण कुठं राहतोय कट्टे बनतात घाम नाही यायचं तर कधी यायचं आणि कुठं यायचं घाम लक्षात ठेवायचं मेकअप खऱ्या अर्थानं सेट होतोय सेटिंग पावडरनं न त्याच्यामुळे डोळ्याच्या खाली आणि कपाळाला आणि टी झोनला म्हणजे नाका पाशीन थोबा मनापाशी सगळ्यात जास्त घाम येतोय तिथं जर पावडर सेट करायला अजिबात विसरायचं नाही सहा नंबरची टिप म्हणजे मला लोक येऊन विचारतात आमचं थोबाडलंच पांढरण कसंच पावडर सारखं भूतागतच दिसते अरे मेकअप केल्यावर ब्रॉन्झर नावाचं प्रॉडक्ट असते ते वापरायचं असते ब्रॉन्झर काय करतं अरे आपल्याला नॅचरली जिथे जिथे सावळा रंग असतोय म्हणजे उन्हानं करपलेला असेल कुठं सावली पडलेली असेल का सगळीकडंच आपण पिठा थोबाड घातल्यावर आणि पांढरा असतोय वे अरे कुठं कुठं आपल्या चेहऱ्यावरती कुठं कुठं कसली कसली त्रिकोण फिकोणा असतात हा ते कसं त्याला कोण बिन द्यायचं असेल चावल्या पाडायच्या असेल तर ब्रॉझरची पावडर विकत घ्या बघू सात नंबरची टीप म्हणजे जगामध्ये कुठल्या बी कंपनीचा आणि कसला बी मेकअप लाव चेहऱ्यावरती खऱ्या अर्थानं रंग येतो ब्लशन आता ब्लश म्हणजे काय चेहऱ्याला लावायची लाली अगं गालायची लाली जी कधीच तू लाजत नाही अगं पण लाजल्यावाने अभिनय करतो तो म्हणजे ब्लश तर थोबाडाला जितका नैसर्गिक चांगला जरासा असा गुलाबी जरासा नारंगी ब्लश लावायला विसरायचं नाही त्याने इतका छान थोबाड दिसतंय लाजल्यावानी जणू अग ग ग आठ नंबरची टीप म्हणजे सतत मला विचारलं जातंय आग तायडे की कसं काय इतकं चमकतंय डुई ग्लोई इतका छान कसा ग उर्मिला तुझा चेहरा दिसतोय त्याचं कारण अरे हायलायटर आहे मी काय जन्माला आली वय चमक घेऊन अरे सगळेजण मेकअप करताना असले ट्रिका करत असते समजून घ्या सिक्रेट तुमच्याशी शेअर करते कारण तुमची बेस्ट फ्रेंड आहे मी हायलायटर लावायला पाहिजे हायलायटर क्रीमचा घ्या नाहीतर तुम्ही लिक्विडवाला घ्या स्विस पिऊन पण स्वस्तन छान आहे बर का पण हायलायटर जिथं गालाचा उंचवटा असतोय डोंगर तिथं लावाला विसरायचं नाही लई चमकते मग थोबाडा नंबर नऊची टीप म्हणजे थोबाडावरती केस असतात फक्त आपल्या भोयांना कुठलं काय जमलं नाही तरी भुवया कोरायला अजिबात विसरायचं नाही थोबाडाला लिपस्टिक आणि तोबडाला असलेल्या भोया कोरणं म्हणजे जरा डार्क करणं एवढं केलं तरी बास होतं या दोन गोष्टीत अजिबात भोया कोरायला विसरायचं नाही दहा नंबरची सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे आय शॅडोचं पॅलेट विकत घेताना न्यूट्रल रंगातलं घ्या अरे काय ते नुसतं रांगोळी काढल्या गेल्या गुलाबी निळन आणि जांभळ्या रंगाचं त्याचं काय करणारे अर तसली आय शॅडो आपण लावतोय का आपलं लग्न आहे का तुम्हाला आता व्हायचं व्हायचंय अरे त्यांचं शूटिंग होतं हिरोईन लोकांचं ती तसला जांभळा काळान कसला तरी वेगळ्या रंग शॅडो चमकणारा पिवळा पिवळा पोपटी ती वापरायला त्यांच्याकडे संधी आपल्याला संधी का काय पैसे वरती आलेत न्यूट्रल कलरच्या आय शॅडो पॅलेट विकत घ्या राह अकरा नंबरची सिक्रेट टिप सांगते ज्याच्या पापण्या सुंदर नाजूक आणि सुंदर दिसते पापण्यांच्या आतल्या बाजूला सुद्धा जिथं आपण काजळ खालच्या बाजूला लावतोय की नाही तिथं व तसंच वरच्या बाजूला सुद्धा तुम्हाला न फिसकटणार जर काजळ लावलं तर पापण्यालाही मोठ्या काळ्या छान दिसतात बारा नंबरची टीप म्हणजे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आयलॅश कर्लर उगाच वापरतात का लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा पापण्या वळवता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मास्करा लावता तेव्हा काही वेगळ्याच रंगाच्या त्या सुंदर व्हायला लागतात अरे काय दिसायला जणू पापण्या तेरा टीप उगाच का बाई ना आजूक आणि सुंदर लांब पापण्यांची दिसती वय आता बाजारामध्ये लई सुंदर सुंदर खोट्या खोट्या पापण्या आलेल्या अगदी नैसर्गिक दिसणाऱ्या त्या मोठ्या मोठ्या जंबो स्वतःच्या लग्नात व सुद्धा वापरण्याजोग्या अरे कधीतरी वापरायला शिकायला जरा आहे पण लावल्यानंतर इतकं सुंदर दिसतंय बघा मला तर चौदा नंबरची टिप्स सांगताना हे सांगायचे पोरी नुसते लिपस्टिकच विचारतात आणि लिप पेन्सिल बद्दल कुणीच बोलत नाही लई छोटीशी गोष्ट वाटते पण लिप पेन्सिलनी वट इतकी मोठी मोठी अशा रसरशीत दिसतात नुसते मुक्काच असं वाटतोय पंधरा नंबर म्हणजे उगा कुठला तरी आणि कुठला तरी सोशल मीडियावर कुठली तरी हिरोईन तुम्हाला सांगते म्हणून लिपस्टिक विकत घेऊ नका त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ सुद्धा केलाय आपल्या रंगाप्रमाणे लिपस्टिक घ्यायला पाहिजे प्रत्येक लिपस्टिकचा रंग आपल्याला काही शोभून दिसतोय टिप नंबर सोळा म्हणजे फिनिशिंग स्प्रे मध्ये जरा गुंतवणूक करा मी कप जागच्या जागी तसाच्या तसा राहील अजिबात हालायचा नाही अरे चांगला असतंय ती सतरा नंबर कधी कुठल्या काही चुका झाल्या ना तर कशा आपण झाडू काढून खालच्या खाली घसरवतून लपवायला जातोय की नाही तशाच पद्धतीनं कुठली आयशाडो कुठलं काय जर पडलं असेल ना खाली गालावर तर फॅन नावाचा ब्रश असतोय त्यानं पटकन झाडून काढायचा अरे पडलेलं सुद्धा कळत नाही काहीच नंबर अठरा म्हणजे हळूहळू मेकअप करायला सुरुवात करायची बद्याक करून घेऊन एकदमच जास्त केला की के लई घाण दिसतोय जितका मेकअप कमी नैसर्गिक तेवढा तो दिसायला सुंदर असतोय त्यामुळे कमी कमी प्रॉडक्ट घ्यायचे छोटी पण लई महत्वाची टीप महत एकोणीस नंबर भारत पाकिस्तानच्या रेषा ज्याच्या त्याचा घाणेरडा मेकअप लक्षात ठेवायचं ब्लेंड करणं म्हणजे काय तर अस्पष्ट पुसत 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 असं एकातून दुसरं छान सुरू झालं पाहिजे ना की सगळ्याच्या लाईन्स दिसल्या पाहिजेत लक्षात ठेवा ज्याच्या रेषा दिसत्या ते मेकअपला दिसतो दिसतोय काय भूमिती ती काय करायची वीस नंबर अरे तुमचा ब्रश असेल स्पंज असेल जरा की चाय घाणेरडी लोक असतात अरे त्याला जुन्या कधीच्या ह्याचा घाम बिम जंतू बिंतू कसला कसलं केमिकल लागलेलं असतात स्वच्छ करा पुढच्या वेळी मेकअप करताना नाहीतर फोड येते टिप नंबर एकवीस जगामध्ये कुठलीच टेक्निक ही सर्वोच्च नाही प्रत्येकाची टेक्निक स्वतःची असती मग ती बेकिंग असेल केकिंग असेल स्ट्रॉबिंग असेल नाहीतर डॅबिंग असेल कुठली का असो ना प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने शिकवत असतं कुणाला पण नावं ठेवण्याची गरज नाही तुम्ही तुमची तुमची टेक्निक लक्षात घ्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं फाउंडेशन कोणी बोटानं लावते कोणी ब्रशनं लावते कोणी स्पंजनं लावते जे आपल्याला सूट होतंय ती भारीतली टेक्निक बावीस नंबरची टीप म्हणजे तुम्हाला काय पाहिलं ह्याच्यातच स्वयंपाक आलेला का हो मग मेकअप कसा येईल त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं स्वयंपाक असल गाडी चालवणं असल भूमिती गणित असल करून करूनच जमते त्याच्यामुळे मेकअप परत परत प्रयोग केल्याशिवाय कधीच कुणाला लय भारी जमलेला नाही करत राहायचं करून करूनच तुम्हाला मेकअप जमणार आहे भलं पुसायचं का होईना पण छान छान तुम्ही करून करून बघा सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्वाची टीप आता तुम्हाला सांगते बघा मंडळी सगळ्यात महत्वाचं मेकअप ही कला आहे त्याचा आदर करायचा आणि जो करतोय त्याचा पण आदर करायचा जो नाही करत त्याचा पण आदर करायचा तुम्ही कोण ठरवणार आहे कुणी मेकअप करायचा आणि कुणी नाही करायचा काय मेकअपची गरज बिरज नसती गरज कुणालाच काहीच नसती सगळे देवानं पाठवलेत तसे पण सुंदरच दिसत असतात पण जो मेकअप करतो तो मजेसाठी करतो सगळा आनंदासाठी चाललंय मग नटना असेल मेकअप असेल साड्या दागिने सगळे सण वार आनंदासाठी चाललंय बघा हे लक्षात ठेवायचं मेकअप सुद्धा मज्जा करण्यासाठी आनंदासाठी प्रयोगासाठी आणि कला म्हणू नये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मजा करायची छान छान दिसान नाटा आणि व्हिडिओ आवडला असेल तर न तर शेअर करा नुसतं बघायला येऊ नका हि तर दुसऱ्यांबरोबर पण शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा चुम्मा तुम्हाला आणि अगं बाय मला तर आईल मी म्हणायला आजच वाटते <laughs>